सोलापूर जिल्हा परिषदेने मागील 14 ते 15 वर्षात विविध उपक्रम राबविले आहेत. केंद्राकडून व राज्याकडून त्याचा गौरवही झाला. जिल्ह्यातील 6 अधिकाऱ्यांना मुख्य सचिवांच्या हस्ते घरकुल योजनेतून सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आपले सरकार सेवा केंद्र असो वा पेपरलेस ग्रामपंचायत, सोलापूर जिल्हा आज प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. आषाढी वारीचे नियोजन, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभागातील कामामध्ये काम करत असताना एक टीम वर्क महत्वाचे असते. आमच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांमधील समन्वय व सर्वात महत्वाचे म्हणजे सोलापूरच्या जनतेचे प्रेम, यामुळे आज सोलापूर जिल्हा परिषद विविध उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे सावट आलेले आहे. दुष्काळाचे सावट दूर होवो, सर्वत्र पाऊस पडो, आमचा बळीराजा सुखी होवो हीच शुभेच्छा मी गणरायाच्या चरणी करत आहे, असेही यावेळी भारुड म्हणाले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेचे CEO राजेंद्र भारुड यांच्या हस्ते एस न्यूज मराठीच्या इको फ्रेंडली बाप्पाचे पूजन करण्यात आले. दर्शन मात्रे माने कामना पूर्ती जय देव जय देव रत्नामणी सपरा गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंभकेश्वरा हिरे जंबुड शोभतो वरा गुंजते दपुरे चरणीला. यावेळी CEO स्वीय सहायक अविनाश गोडसे यांच्यासह एस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, विजयकुमार गाताडे, विजय आवटे, शिवानंद जाधव, अभिषेक उगडे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. ऐका CEO भारुड यांचे विचार. एस न्यूज मराठी चॅनलच्या सर्व दर्शकांना या गणपती महोत्सवाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. गणराजचरणी मी हीच प्रार्थना करतो की महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आलेलं आहे, ते सावट लवकर दूर करो, सर्वत्र पाऊस पडो आणि आमचा बळीराजा सुखावो, आमच्या बळीराजा राज्य येवो, ही शुभेच्छा माझी गणराजच्या चरणी या ठिकाणी मी करत आहे. जिल्हा परिषदेने मागील 14 ते 15 महिन्यात विविध उपक्रम राबवले, त्या निमित्ताने राज्याकडून आणि केंद्राकडून गौरवही झाला. मध्यंतरी आमच्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना, 6 अधिकाऱ्यांना सर्टिफिकेट्स मुख्य सचिवांच्या हस्ते मिळाले घरकुल योजनेत, आणि DEPUTY CEO आणि त्यांच्या टीमला देशात 2 नंबरचं सर्वेक्षण चांगल्यात केल्यामुळे त्याचं सन्मान मंत्र्यांच्या हस्ते झालं. आज आपले सरकार सेवा केंद्रामध्ये राज्यात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकात आहे. पेपरलेस ग्रामपंचायतीमध्ये प्रथम क्रमांकात आहे. जवळपास 45,000 वरती शोष खड्ड्यांचं काम आपण आतापर्यंत करू शकलो आहे. आषाढी वारीचं नियोजन असेल, पाणीपुरवठ्यांची कामं असतील, आरोग्य विभागामध्ये होणारी कामं असतील, शिक्षण विभागात असणारे नवीन नवीन उपक्रम असतील, ह्या सर्व गोष्टी करत असताना एक टीमवर्क, एक सपोर्ट, पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय, आमचे अध्यक्ष असतील, बॉडी असतील, त्यांचा मिळणारा सपोर्ट, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली जी जनताचं प्रेम आहे, जो जिवाळा आहे, आणि इथल्या इव्हन प्रसारमाध्यमांचासुद्धा खूप चांगला सपोर्ट आम्हाला मिळत आहे. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींचं एकत्र मिलाप आल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, आणि त्या सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी सकारात्मक काम आज सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत आहे.